रेसिपी इज़ अवेलेबल इन मराठी एज वेल एज इंग्लिश. फॉर इंग्लिश सी द डिस्क्रिप्शन बिलो द वीडियो टू सी द इंग्रेडिएंट्स एंड प्रोसीजर टू फॉलो. थैंक यू. नमस्कार, मी रेखा. रेखाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण सर्वांसाठीच तसेच लहान बाळांच्या उत्तम आरोग्यासाठी बहुगुणी अतिशय उपयुक्त असा एक पदार्थ पाहणार आहोत. तो पदार्थ म्हणजेच नाचणीसत्व. नाचणीसत्व करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. नाचणीला रागी नागली देखील म्हणतात. चला तर आपण आता नाचणीसत्व दररोजच्या आहारात का घेतलं पाहिजे हे जाणून घेऊया आणि नाचणीसत्व करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स देखील पाहूया. या अगोदर आपण 43 एपिसोड मध्ये उन्हाळ्यासाठी थंड पदार्थ म्हणून नाचणीची आंबील आणि ज्वारीच्या कण्या कशा करायच्या हे पाहिले आहे. नाचणीची आंबील आणि ज्वारीच्या कण्यांमुळे उन्हाळा सुसह्य होतो आणि उष्णतेचा त्रास होत नाही. याचा आपल्या शरीराला खूप फायदाही होतो. तेव्हा आपण नाचणीचे आरोग्यदायी गुणधर्मही जाणून घेतले आहेत. नाचणीपेक्षा नाचणीचे सत्व खूप पौष्टिक असते. आपल्या आहारात प्रमुख बहुघटक मानला जाणारा पदार्थ तो म्हणजे नाचणी. नाचणीला रागी नागली देखील म्हणतात. नाचणीला मूड आणून नाचणी सत्व केले जाते. नाचणी सत्व लहान बाळांच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच गरोदर स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच इतरांनाही उपयुक्त आहे. नाचणी सत्वामध्ये कॅल्शियम आणि आयर्नचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. नाचणी कफनाशक आहे. थंडीत पावसाळ्यात खाणे खूप फायदेशीर ठरते. आपण इतर धान्यांना मूड आणण्यासाठी जशी प्रक्रिया करतो तशी प्रक्रिया नाचणीला मूड आणण्यासाठी करायची. प्रथम नाचणी चाळणीने चाळून निवडून घ्यायची. चाळल्यावर त्यातील बारीक खडे वगैरे निघून जातात. 3 ते 4 वेळा पाण्याने नाचणी स्वच्छ धुवायची. नंतर नाचणी बुडेल इतपत पाणी घालून नाचणी 10 ते 12 तास भिजवून ठेवायची. 10 तासानंतर चाळणीत सुती म्हणजेच कॉटनचे कापड पसरून नाचणी ओतायची. त्यातील सर्व पाणी काढायचे. नंतर कापडाच्या सर्व कडा एकत्र करून गाठ बांधायची आणि एका भांड्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये नाचणी बांधलेले गाठोडे ठेवायचे. त्यावर एक कॉटनचा कपडा किंवा जाडसर नॅपकिन झाकायचा आणि वरती झाकण ठेवायचे आणि झाकून गरम ठिकाणी ठेवायचे. अशा पद्धतीने ठेवल्यामुळे हवा खेळती राहून आणि गरम ठिकाणी ठेवल्यामुळे नाचणीला मूड चांगले येतात. 12 तासात नाचणीला मूड येतात, परंतु 24 ते 48 तास ठेवल्यामुळे मूड चांगले येतात आणि नाचणी सत्व अतिशय पौष्टिक बनते. नंतर मूड आलेली नाचणी कॉटनच्या कापडावर पसरून फॅन खाली सुकवायची. उन्हात सुकवायची नाही. सुकल्यावर मिक्सरवर मैद्याप्रमाणे बारीक पीठ करून मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे. गिरणीतून दळून आणले तरी चालेल. नंतर वरती जी नाचणीची टरपले किंवा जाडसर पीठ राहते ते मोठ्यांसाठी पदार्थ करताना वापरले तरी चालते. लहान बाळांसाठी वापरायचे नाही. फक्त खाली पडलेले नाचणी सत्व लहान बाळांसाठी वापरायचे. नाचणी सत्वापासून लाडू खीर बर्फी केक यासारखे पदार्थ करता येतात. नाचणी सत्व थंड झाल्यावर हवा बंद डब्यात किंवा जीपच्या प्लास्टिक पिशवीत भरून ठेवायचे. फ्रीज मध्ये 3 ते 4 महिने चांगले राहते आणि वरती 1 महिना चांगले राहते. नाचणीची भाकरी वगैरे करताना नाचणी धुवून दळून आणली तरी चालते, परंतु अशा नाचणी सत्वापासून पदार्थ केले तर पदार्थ अतिशय पौष्टिक आणि आपल्या शरीराला आवश्यक ते प्रोटीन्स मिळणारे होतात. आपण आता साहित्य पाहूया. पाणी 1/2 किलो नाचणी म्हणजेच 500 ग्रॅम नाचणी, जीपची प्लॅस्टिक पिशवी, हवाबंद डबा, कॉटनचा कपडा, जाड नॅपकिन, चाळणी, मैद्याची चाळण. नाचणी चाळणीने चाळून निवडून झाली. चाळणीने या चाळल्यामुळं असे बघ बारीक खडे घाण वगैरे असे खाली पडते. आणि आता आपण नाचणी
एका बाउल मध्ये घालूया। यामध्ये पाणी घालूया, असं पाण्यावर देखील कचरा वगैरे येतो, आपण असं पाणी हे नितळून काढायचं असं। या पद्धतीने आपण नाचणी 3 ते 4 वेळा धुवून घेऊया। नाचणी 4 वेळा स्वच्छ धुवून झाली, यामध्ये आपण आता पाणी नाचणी बुडेलेपत घालूया, याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे 10 तासासाठी नाचणी भिजण्यासाठी ठेवूया। रात्री धुतली तर रात्रभर अशी नाचणी भिजवून ठेवायची आणि सकाळी धुतली तर दिवसभर भिजवून ठेवायची। 10 तास झाले, नाचणी बघा किती फुगून टम्म झाली आहे। आपण आता असं एक भांडं घ्यायचं, याच्यावरती चाळणी ठेवूया, याच्यामध्ये कॉटनचा कपडा पसरूया आणि या कपड्यामध्ये आता ही भिजलेली नाचणी ओतूया। आणि यातलं पाणी सगळं नितळून घेऊया। नाचणी चाळणीत कॉटनचं कापड पसरून त्यावर ओतून नितळून झाली। आपण आता कापडाच्या सगळ्या कडा एकत्र करूया, अशा पद्धतीने सगळ्या कडा एकत्र करून घ्यायच्या। आणि याला असं पिळा द्यायचा असा, यातलं उरलेलं पाणी देखील निघून जाते। आणि असं एक बाजू घेऊन अशाला घट्ट गाठ बांधूया। अशा पद्धतीनं गाठ बांधायची, अशी घट्ट आवळायची। आणि आता हे पाणी नितळलेलं ओतून घेऊया आणि याच भांड्यावरती हे चाळणी ठेवूया आणि हे गाठोडं आता आपण नाचणी बांधलेलं याच्यामध्ये ठेवून देऊया। याच्यावरती एक झाकण ठेवूया घट्टाचं आणि याच्यावरती कॉटनचा जाड नॅपकिन झाकूया आणि 24 ते 48 तासासाठी आपण हे भांडं आता मूड येण्यासाठी गरम ठिकाणी ठेवून देऊया। 24 तास झाले, आपण आता नाचणीला मूड आले आहेत का बघूया। नॅपकिन काढूया, याच्यावर झाकून ठेवलेले देखील काढूया। वाव बघा किती छान मोड आले आहेत, हे कापडातून देखील बाहेर आलेले आहेत। हे 24 तास ठेवल्यामुळं असे अंकुर लांब लांब येतात आणि आता आपण हे काढूया। आता असे कॉटनचं कापड घेऊया, ते अंथरूया। आणि याच्यावरती आता मोडलेली नाचणी पातळ पसरूया आणि फॅन खाली वाळवूया। उन्हात वाळवायची नाही, पूर्ण चांगली कडकडीत वाळायला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण याचं नाचणी सत्व बनवणार आहोत। या पद्धतीने अशी वाळवायची, नाचणी फॅन खाली चांगली वाळली आहे। फॅन खाली सुकवली असली तरी थोडीशी गरम करायची, कारण त्यात असलेला थोडासा जरी ओलसरपणा असला तर तो गरम केल्यामुळे नाहीसा होतो, त्यामुळे नाचणी सत्व खराब होत नाही आणि नाचणी सत्व पचायला हलके देखील होते। तर आता आपण कढई गरम करायला ठेवूया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया, यामध्ये नाचणी घालूया आणि थोडीशीच गरम करायची, जास्त भाजायची नाही, त्यामुळे यातला ओलसरपणा नाहीसा होतो। आणि थोडी गरम करून आपण नाचणी थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून याचं बारीक पीठ करून घेऊया। नाचणी गरम करून थंड झाल्यावर मिक्सरवर असं बारीक पीठ करून घेतलं आणि आता आपण हे मैद्याच्या चाळणीनं चाळूया। मैद्याची अशी बारीक चाळण घ्यायची म्हणजे
नाचणी सत्व अगदी मऊ आणि बारीक मिळते. आता चाळणीत घालूया. आणि चाळूया. नाचणीचं पीठ चाळून झालं. बघा, थोडस जाडसर वरती राहिलेलं आहे. हे लहान बाळांसाठी हे जाडसर राहिलेलं वापरायचं नाही. मोठ्यांसाठी पदार्थ करताना हे जाडसर राहिलेलं पीठ वापरलं तर चालते. आणि थंड झाल्यावर पीठ हे असे जीपच्या प्लास्टिक पिशवीत किंवा असा हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. वरती एक महिना चांगले राहते आणि फ्रीज मध्ये 3 ते 4 महिने चांगले राहते. जास्त प्रमाणात करणार असाल तर गिरणीतून दळून आणले तरी चालते. आणि आता हे पौष्टिक नाचणी सत्व तयार. अशा पद्धतीने नाचणी सत्व तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ रहा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब. हिट द नोटिफिकेशन बेल टिंग to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.